आता गंमत अशी आहे बरं का, की मी आतापर्यंत जेवढे काय 10-15 निबंध लिहिलेले असतील, एक काही निबंधामध्ये तुम्ही अश्लीलता दाखवा. मी माझ्या गावाचं नाव ठोकेवाडी लिहितो. तुम्ही हसता का? ठोकेवाडी गावाचं नाव असू शकत नाही, असू शकतं की, बट तुम्ही त्याच्याकडे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू येतो. तर हे निबंध मी लिहितो आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आपला जो इनोसन्स असतो ना, तो इनोसन्स तसाच असला तरी वयानुसार तो बदलतो. म्हणजे लहानपणी आपण सहज बोलणारी गोष्ट मोठेपणी सहज नाही राहत ती, आपण मोठे झालेलो असतो मग आपल्याला त्याच्यात दोन अर्थ निघतात. तुम्ही दुसरा अर्थ घेता, मी माझ्या लहानाच्या हिशोबाने तोच अर्थ घेतलेला असतो. मग मी घरचे म्हटले बाबा तू लग्न कर, म्हणजे कुठली पण असू दे ना, म्हणजे ते इंटरकास्ट असू दे काय पोरगे असू दे, एवढंच घरच्यांचं म्हणणं होतं. आणि जी होती तिने धोका दिला होता गुलीगत, त्यामुळे तिथं गेलीच होती. मग म्हटलं मी घरच्यांना सांगितलं शोधा पोरी. त्यांच्या थ्रू मग मम्मी पप्पांकडे आलो होतो की आहे म्हणून असा मुलगा. तर आमच्या चांगला मुलगा आहे असा मुलगा होतो, आहे असा चांगला, चांगलं नव्हतं ते. ठीक आहे, नाही असं काही नाहीये, पण हे जे चांगला शब्द टाकते बळजबरी आहे ना, ते तसं काही नव्हतं की आहे बाबा ओळखीचे आहेत आपल्यातलेच आहेत. तर नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत फेसबुक सेलिब्रिटी आणि राज्य शासन पुरस्कार विजेते लेखक नितीन थोरात. वहिनींच्या पोस्ट वगैरे त्या इयत्ता चौथी, इयत्ता चौथी वेगवेगळ्या विषयावरती द्विअर्थी निबंध लिहिणारे असे बघूयात काय म्हणता येते. इथं आहेत आपल्यासोबत, म्हणजे फेसबुकवरती वाचल्यात बरं का भरपूर गोष्टी. ठीक आहे, आता बघूयात ना की इथं लिहितात कसे काय, कारण विषय विषय खतरनाक आहे. तर सुरू करूयात इंटरव्ह्यू आपण. ओके, नमस्कार, आपण सध्या आहोत फेसबुक सेलिब्रिटी नितीन थोरात सरांसोबत. तर सर, बरेच जण तुमच्या पोस्ट वाचतात, त्या व्हायरल करतात फेसबुकवर, हजारो लोक तुमच्या पोस्टवरती तुटून पडतात अक्षरशः. तर ह्या पोस्ट लिहिण्याच्या किंवा तुमच्या लेखक म्हणून प्रवासाला सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. मुळात आहे ना, लेखक म्हणून प्रवास तसं पाहायला गेलं तर आता 4-5 वर्षांपूर्वीचाच, पण मला आहे ना अजून पण आठवतो, मी 8वीमध्ये असताना आहे ना एक कविता लिहिली होती. तर त्यावेळी मला नव्हतं वाटलं की कविता आपली अशीच टुकत होती, 8वीत काय कविता असणार आहे ना, की काय होतं माणूस नशिबवान आहे अशी कविता केली होती. आणि असं होतं की माणूस नशिबवान आहे, त्याला पांघरायला आभाळ आहे, त्याला प्यायला समुद्र आहे, त्याला खायला माती आहे. म्हणजे मला तिथंच कळालं होतं, इथंच आपण माती खाल्लेली आहे. मी ते बंद केलं, तिथून पुढं परत मी कधी लेखनाचा विचारही नाही केला. आणि साधारणतः कॉलेज झालं, कॉलेज नाही 12वी झाली आणि मग कॉलेजमध्ये आलो. सेकंड इयरमध्ये असताना मी एक लेख लिहिला आणि तो पेपरमध्ये छापून आला आणि तेव्हा मला वाटलं की आपण लिहू शकतो. मग लिहू शकतो म्हणलं आपण जर्नलिझम केलं पाहिजे असं मला वाटलं आणि मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं. आणि जर्नलिझमला ॲडमिशन घेऊन मी पहिल्यांदा कुठं एका फीचर एजन्सीमध्ये काम केलं, तिथं मी लेखच लिहायचो. आणि त्यानंतर मी लोकमत, पुढारी, सकाळ अशा वेगवेगळ्या पेपरमध्ये काम केलं. हा, तर मग पत्रकार म्हणून तुमचा असा काही आठवणीतला प्रसंग आहे का की जो तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायला आवडेल? मी खरं तर हा शेअर करत नाही बघा, कारण तो खूप वाईट पद्धतीतला आठवणीतला आहे. म्हणजे तो अनुभव असा आहे ना की ऑफिसच फोडलं होतं. झालं असं होतं की मी लोकमतला कामाला होतो, कुठं होतो ते आता जाऊ सगळ्या दुनियेला माहिती आहे, अहमदनगरच्या लोकमतला कामाला होतो. आणि मी तिथं पेपरमध्ये एक बातमी लिहिली, म्हणजे माझा 3राच दिवस होता आणि मी सळसळता रक्त होतो, मला लिहायचं होतं, म्हणजे मला हवाच करायची होती. एक तर मी पुण्यातून गेलो होतो अहमदनगरला आणि म्हटलं की आपण ब्रेकिंग काहीतरी लिहायचो. आणि मी बातमी लिहिली एक, म्हणजे मला मिळाली तिथं की एका शाळेच्या गेट पुढंच दारूचं हातभट्टी आहे. तर मग मी ती बातमी लिहिली आणि ती हॅलो अहमदनगर, हॅलो अहमदनगर म्हणजे लोकमतचं पेज होतं, त्याच्या पहिल्या पानावाली होती. आणि ती बातमी आली आणि मी तिथंच राहायला होतो. सविस्तर सांगितलं चालेल ना? हा हा, तर मी तिथंच ऑफिसच्या शेजारी राहायला होतो. आणि ती पहिल्या पानावर बातमी आली आणि मी खुश झालो की मी लिहिलेली 3 दिवशी एखादा पत्रकार जॉईन होतो आणि त्याची बातमी पहिल्या पानावर येते, लय भारी वाटलं होतं मला. आणि मी गेलो ऑफिसला फिरायला सकाळ सकाळ 7-7:30 आणि 2 बोलेरोमधून पैलवान आले होते. म्हणजे हे काय आले असतील बरं, ते मला म्हणाले की ही बातमी कुणी लिहिली आहे, म्हणजे त्यांची तब्येत पाहूनच. मी म्हटलं की आपण नाही सांगायची मी लिहिली आहे म्हणून. म्हटलं मला नाही माहिती, तो रूल असतो की आपण नाही सांगू शकत, संपादक सांगू शकतात.
आणि मी केला संपादकांना फोन की म्हणलं आवाश असे पहिलो ना आले तुम्ही बातमी कोणी लिहिली आहे विचारत आहेत. ते म्हणले तू कुठे आहे? म्हटलं मी ऑफिसच्या समोर आहे. ते म्हणले पटकन रूमवर जा, गाडी चालू कर आणि गावाकडे निघ. म्हटलं का? म्हणले तू सांगतोय तेवढं कर. म्हटलं ठीक आहे. मी गेलो रूमवर, गाडी चालू केली, परत ऑफिस समोरून चाललो होतो, तो ऑफिस फोडाफोडी चालू होती. मी गेलो पळून गावाकडं. गावाकडे गेल्यावर मला कळालं की ते जे गुंड आले होते ते तिथल्या स्थानिक एका मोठ्या नेत्याचे गुंड होते आणि ती त्यांची हातबट्टी होती आणि त्यांनी फुल तोडाफोड केली होती. त्यामुळे मी गेलो पळून. तर हा माझा खूप चांगला म्हणा किंवा वाईट म्हणा, मी आलो परत, पळून गेलो असलो तरी आलो 3-4 दिवसांनी, पण त्यावेळी मी घाबरलो होतो. तर हा माझा पत्रकारितेतला अनुभव. हा झालं पत्रकारितेतला. पण लेखक म्हणून करिअर करायचं आपल्याला, म्हणजे असं आपल्याला तुम्हाला कुठं सांगताना पण थोडंसं ऑकवर्ड फील होत असेल की मी लेखक आहे. लेखक आहे असं म्हटल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन बदलतो आपल्याकडे बघण्याचा की अरे लेखक म्हणजे काय पण करतो. मग तुम्हाला कधी हे रिअलाईज झालं की आपण एक लेखक होऊ शकतो आणि आपल्याला लेखन क्षेत्रात करिअर करायचं? हां, लेखक आहे म्हणजे अजिबात किंमत नसते याच्याशी मी तुम्हाला एक खरंच एक उदाहरण देतो. त्यानंतर मी हे सांगतो की मी सुरुवात कशी केली लेखनाची. आमच्या घरा शेजारी एक माणूस भेटला होता मला, असा धोतरावाला. तर तो मला म्हटलं की काय कामधंदा करता तुम्ही? म्हटलं मी लेखक आहे. नाही ना म्हटलं ते ठीक आहे, म्हटलं पण पोटा पाण्याचं काय? म्हणजे लेखकांची पोटा पाण्याची सुद्धा बोंब असते असा एक थोडक्यात जनमानस आहे. हा झाला किस्सा. तर लेखनाची सुरुवात मी कशी केली? आता मुळात मी आधी म्हटलं की मला लिहायचं होतं आणि त्यामुळे मला वाटलं की आपण जर्नलिझम करावं म्हणून मी जर्नलिझम केलं. तर पण लेखनाची जी भूक असते ना ती जर्नलिझममधून भागत नव्हती माझी. म्हणजे काय ते रोज ते उठून सुटी तेच की नाही का, खड्डे पडले, ट्रॅफिक जाम झालं, ह्याच बातम्या. मग ते करून करून कंटाळा आला मला आणि मग मी असंच ती जी अस्वस्थता आहे ना ती एका लेखनामध्ये मांडत बसलो की माझं मला लिहायचंय म्हणून मी लिहित बसलो आणि ती कादंबरी तयार झाली. तेव्हा मला कळालं की ओके आपण कादंबरी लिहू शकतो. तर ती माझी होती पहिली सूर्याची सावली ही कादंबरी. त्याच कादंबरीला तुम्हाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालाय. तर त्या कादंबरीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की त्या कादंबरीची संकल्पना काय होती आणि ती कुठल्या प्रोसेसमधून गेली राज्य शासनाच्या पुरस्कारापर्यंत? ही कादंबरी आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे मला माझं ठरवलेलं नव्हतं मला कादंबरी लिहायची आहे. मला फक्त एवढं माहिती होतं की मला लिहायचं आहे, मी जर्नलिझमला वैतागलोय. त्या वैतागातून मी ती कादंबरी लिहायला घेतली. फक्त 15 दिवसात ती लिहून झालेली, म्हणजे पहिला ड्राफ्ट फक्त 15 दिवसात लिहून झाला. तो आहे तसा मी अक्षरमानव प्रकाशनचे राजन खान मोठे लेखक आहेत त्यांना नेऊन दिला. त्यांनी ती पूर्णपणे वाचला आणि त्यांनी फोन करून म्हटलं की नितीन छान झाली आहे कादंबरी. म्हणजे मला त्यांनी सांगितल्यावर कळालं की आपण कादंबरी लिहिली आहे. मला नव्हतं माहिती ती कादंबरी आहे म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं की आपण ह्याची पुस्तक छापूयात. म्हटलं चालेल. आणि मग त्यांनी पुस्तक छापलं. मला बाकीचं काय नव्हतं, आपलं नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यावर नितीन थोरात नाव आहे, तिथं मी जग जिंकल्यासारखं वाटत होतं. मला झालं समाधान, म्हणजे संपलं आपलं. ते म्हणाले की हे वेगवेगळ्या पुरस्कारांना पाठव. मला कळालं नाही पुरस्कारांना पाठवायचं म्हणजे काय असतं. म्हणजे मुळात आहे ना साहित्य क्षेत्रात मी एकदम नवखा होतो. मला फक्त माझ्या नावाचं पुस्तक आहे येतपर्यंत समाधान झालं होतं. हे कुठं पाठवता येतं, ह्याला पुरस्कार मिळत असतो किंवा आपण साहित्य असलं काही माहीत नव्हतं मला. आणि त्यांनी एक लिस्ट दिली मला की या या ठिकाणी पाठव तुझे पुस्तक. म्हणलं ठीक आहे. आणि मी दिलं पाठवून दिलं. त्यानंतर मला मी विसरूनही गेलो होतो. दिवाळीमध्ये नेमका पगार झाला होता पण बोनस लई कमी झाला होता, त्यामुळे काटकसर करतच शॉपिंगला गेलो होतो. आणि सकाळ पेपरचे संपादक आहेत सम्राट फडणीस म्हणून, त्यांचा मला फोन आला. म्हटलं अरे कुठे आहे तू? म्हटलं काय नाही सर, तुम्ही तर काय बोनस कमी दिला आहे म्हटलं तरी त्यातल्या त्यात शॉपिंग करायला आलो आहे. अरे म्हटलं तुला राज्य शासनाचा पुरस्कार भेटला आहे. हा म्हटलं ठीक आहे ना. मग काय? अरे म्हटलं 50,000 आहे. म्हटलं काय 50,000? ते म्हणले हा. त्यावेळी मला म्हणजे खरंच मनापासून आनंद झालेला, कारण 18,000 पगार कमावणाऱ्याला 50,000 म्हणजे लई मोठी अमाऊंट होती. तर तो कादंबरीपर्यंत मी त्या पुरस्कारापर्यंत गेलो. आता गंमत अशी झाली म्हणजे हा पुरस्कार मिळाला 2015 आत्ताच्या सिच्युएशनला. काय होतं, मी थोडंसं राजकीय लिहित असतो किंवा राजकीय लोक ओळखीचे आहेत ना, तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की मी काहीतरी वशीला लावून वगैरे तो पुरस्कार मिळवला असेल. मुळात 2015 ते आत्ता अगदी 19 कुणाला माहिती नव्हतं की माझ्या तो कादंबरीला पुरस्कार मिळाला आहे म्हणून. आत्ता एक वर्षभर मी उगे त्याची चेष्टा लावली राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक म्हणून. बऱ्याच जणांना ते कळालं आहे आणि कुठंतरी माझ्या ते राजकारणी लोकांसोबत फोटो पाहून त्यांना वाटतं वशीला घेऊन मिळवलं असेल. असं नाही आहे. पण तुमचं राजकीय लिखाण सर्वांना प्रेरित आहे की तुम्ही मोदीजींच्या पोस्ट लिहिता आणि त्या पोस्टला 1,000 जास्त शेअर्स असतात. जसं की मागच्या वेळेस आपले ताट वाजवण्याची किंवा दिवा लावण्याची ज्या पोस्ट होत्या ह्या तुम्ही सरकॅस्टिकली लिहितात आणि बऱ्याच लोकांना ते वाटतं की ते तुम्ही जो लिहिलेला कंटेंट आहे तो ओरिजिनल आहे की तसं घडतंय.
तर त्या कंटेंटच्या मागच्या प्रेरणा कुठून येतात, ते सूचना मागच्या कल्पना काय असतात नेमक्या? नाही काय होतं, मी आता एक तर माझा पुणे जिल्हा आहे, त्यात मी गेले 20 वर्ष राहतोय पुण्यामध्ये. ते म्हणतात ना वान नाही पण गुण लागला. आता पुणेरी आहे, टोमणे मारायची आपोआप हे येतच ना अंगामध्ये तुमच्या मुळत. पण गंमत अशी असते, तुमचं मी प्रचंड कौतुक केलं ना मग तुम्हाला कळतं एक वेळ नावं ठेव, एवढं कौतुक नको करू. सारख्याच आमचा हा प्रकार होतोय. आता मी नावं नाही ठेवत कोणाला, किंवा मी कौतुक करतो पण त्या कौतुकाचं प्रमाण जास्त झालं की समोरच्याला वाचतं हे सर तू सार्कॅस्टिक लिहितोय बरं का. अरे पण मी कौतुक केलं आता ते जास्त आहे की कमी ते तुम्ही ठरवा ना. तर त्याची अशी का प्रेरणा वगैरे काही नाही आहे, मी आपलं जास्त लिहित असतो आणि ते कदाचित लोकांना त्याच्यात हसू येत असेल, काही जणांना त्याच्यात सार्कॅझम दिसत असेल, त्यामुळे ते शेअर करतात आणि शिव्याही देतात आणि बरंच काही काही चालतं. पण मी माझं फक्त तिथं लेखन केलं विषय तिथं मिटलेला असतो. तरी ह्या राजकीय लिखाणासोबत तुमचे निबंध देखील खूप व्हायरल होतात. तर ते निबंध जसं की प्राथमिक शाळेतला विद्यार्थी नितीन थोरात, मग ते त्या कल्पना कशा येतात की असा अशा अशा एखाद्या विषयावरती घेऊन की आपण लिहावं? आता गंमत अशी आहे बरं का की मी आत्तापर्यंत जेवढे काही 10-15 निबंध लिहिलेले असतील, एक काही निबंधामध्ये तुम्ही अश्लीलता दाखवा, तुम्हाला दिसले असेल माझ्या बाजूने तुम्ही बघा एक काही निबंध अश्लील नाही. म्हणजे मी चॅलेंज करत असतो की गेल्या 4-5, मला बरेच जण म्हणतात की तू फेसबुकवर अश्लील लिहितो, पण माझा सगळ्यांना चॅलेंज असते की 4-5 वर्षाची एक काही पोस्ट दाखवा ज्याच्यामध्ये अश्लीलता आहे. अश्लील तर तुम्हाला दिसले असेल. लिहितोय मी ना, आता मला सांगा, मी माझ्या गावाचं नाव ठोकेवाडी लिहितो, तुम्ही हसता का? ठोकेवाडी गावाचं नाव असू शकत नाही, असू शकतं की मग तुम्ही त्याच्याकडे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू येतो. तर हे निबंध मी लिहितो आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आपला जो इनोसन्स असतो ना, तो इनोसन्स तसाच असला तरी वयानुसार तो बदलतो. म्हणजे लहानपणी आपण सहज बोलणारी गोष्ट मोठेपणी सहज नाही राहत ती, आपण मोठे झालेलो असतो मग आपल्याला त्याच्यात 2 अर्थ निघतात. तुम्ही दुसरा अर्थ घेता, मी माझ्या लहानाच्या हिशोबाने तोच अर्थ घेतलेला असतो. हा पण तुमच्या ह्या ज्या काही निबंधांना कमेंटचा जो पाऊस पडतो, बरेच फेसबुकचे चाहता वर्ग एक तयार झालेला आहे. तुम्हाला अशी लोक मेसेजवरती काय त्यांच्या अभिप्राय येतात का मेसेंजरला, की त्यांचे काही प्रश्न असतात का तुम्हाला अशा प्रकारचे निबंध लिहिल्यानंतर? अत्यंत घाणेरडे प्रश्न असतात जे मी तर सांगूही शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये विशेषतः मी असं नाही म्हणता येणार की एखादा असलेली निबंध लिहिल्यानंतर कुठली मुलगी इनबॉक्सला येते का, मुलं येतात इनबॉक्सला. आणि काय होतं माहिती आहे का, हल्ली काय झालंय की सेक्शुअली ओपनली बोलणं इझिली नाही मानलं जात, बरोबर. अशा वेळी एखादा व्यक्ती जर ओपनली 2 अर्थाचं लिहित असेल तर चला ह्याच्या इनबॉक्समध्ये घुसूयात. पोर या त्या इनबॉक्समध्ये इतकं म्हणजे असं डोकं भिसतो मी ब्लॉक करून टाकतो. म्हणजे ठीक आहे ना, पोर आले की एक वेळ आपण एंटरटेन करू शकतो पोर. हा पण सध्या जर फेसबुकवर आपण पाहिलं तर तुमचा जो चाहता वर्ग तयार झालाय त्यांच्यासोबतचा असा कुठला प्रसंग आहे का, असा कोणता अनुभव आहे का की जो तुम्हाला आठवतोय? हा, एक मुलगा होता औरंगाबादचा होता बहुतेक, औरंगाबादचा. त्यांनी मला भला मोठा असं निबंधच लिहून, निबंध म्हणजे खूप मोठं सविस्तर लिहून पाठवलं होतं. तो काहीतरी फ्रस्ट्रेशनमध्ये होता, त्याच्या गर्लफ्रेंडचं दुसऱ्या दिवशी लग्न होतं आय गेस, आणि तो प्रचंड डिस्टर्ब होता. म्हणजे हे त्यांनी सगळं लिहिलं होतं की उद्या, म्हणजे त्यांनी लिहिताना असं लिहिलं होतं की उद्या माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे, मी रात्री 2 वाजेपर्यंत तो काहीतरी ती दारू आपण मिक्स करून पित असतो ना, तो कच्ची काहीतरी दारू पिला होता, तो दारू पिला होता, तो सिगारेटची त्यांनी 2-3 पाकिटं संपवली होती आणि तो 2 वाजेपर्यंत इतका डिस्टर्ब होता. आणि 2 वाजता त्याला माझी कुठली तरी पोस्ट दिसली अशीच अननोनमधून आणि तिथून पुढं तो वॉल वाचवत होता. तर तो साधारणतः 5:30 वाजेपर्यंत त्यांनी इतकं वाचून काढलं होतं ना, गेल्या 2-3 वर्षापूर्वीचं वाचून काढलं होतं आणि 5:30 वाजता तो इतक्या रिफ्रेशमध्ये त्यांनी लिहून सगळं पाठवलं आणि माझं सगळं टेन्शनच गेलं. मी एकदम आता कूल आहे, एकदम हॅपी आहे. लेखन कसं होतं, लेखन एका धाटणीचं नव्हतं. मध्येच तुम्हाला अश्लील वाटू शकतं असं आहे, मध्येच तुम्हाला विनोदी वाटू शकतं असं आहे, मध्येच राजकीय आहे, मध्येच इमोशनल आहे. हे सगळं त्या एका प्रोफाईलवर मिळाल्यामुळे ना माणसाचा मूड चेंज होत गेला. मध्येच तो हसला, दुसऱ्या क्षणाला तो इमोशनल झाला, तिसऱ्या क्षणाला पुन्हा तो काहीतरी भावना व्यक्त झाला, त्याचा मूड बदलत गेला. आणि त्यांनी मला तो भरा मोठा निबंध लिहून पाठवला की दादा मी तुझ्यामुळे ह्याच्यातनं बाहेर आलो. मला खूप, आता त्यांनी नेमकं काय काय वाचलं मला माहीत नाही, पण तो म्हटला 4-5 वर्षापूर्वीचं वाचलं. तर हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता आणि त्यांनी मला खूप फोर्स करून कुठं म्हटला तू कुठं येत असतो, म्हटलं आपण शिर्डीमध्ये भेटू, तो म्हटला तू कधी सांग मी शिर्डीला येतो. तर असं मी त्याचं नाव नाही सांगत आता, पण त्याचा मला कंटिन्यू फॉलोअप असतो की मला तुला भेटायचं. पण आम्ही भेटणं नाही झालेलं, पण मला याचा आनंद आहे की तो त्यातनं बाहेर आला आपल्या एका प्रोफाईलमुळं. त्या
तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्या लेखनातून साध्य झालेली. सूर्याची सावली पासून आता खुशबू, खुशबू हे लेटेस्ट पुस्तक आहे जे प्रकाशित झालेलं आहे. तर खुशबू मागची पण कथा खूप सुंदर आहे, ज्यांनी वाचले त्यांना माहित आहे. तर त्या खुशबूची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. हा, मी सूर्याची सावली लिहिली, त्यानंतर मी जॉब सोडला, त्यानंतर मी एक पेटलेलं मोरपीस म्हणून कादंबरी लिहिली. तर त्या पेटलेलं मोरपीसच्या कादंबरीचा संदर्भ म्हणून मला बुधवार पेठेत जावं लागलं, कारण माझा एक मित्र आहे, तर त्या मित्राची तो रेग्युलर त्या बुधवार पेठेतल्या ज्या बाईकडे जातो, तर तो म्हणला की तू तिच्याकडे जा, तुला ती रेफरन्स देईल सगळा, म्हणजे मला धंदा करणाऱ्या बायांची थोडी माहिती हवी होती. तर मी तिच्याकडे गेलो. तिच्याकडे गेल्यानंतर कसं होतं माहिती आहे का, आपल्याला एखादा तत्वज्ञान किंवा एखादा हुशार व्यक्तीसुद्धा जे तत्वज्ञान सांगू शकत नाही ती पोरगी इतकं इझिली सांगत होती, जिचं नाव खुशबू होतं, ओरिजिनल नाव वेगळं असेल तर ती खुशबू म्हणून ओळखली जायची. आणि ती इतकी म्हणजे आपण ज्या रेग्युलर चालीरीती असतात ती अशी क्षणाक्षणाला उधळून लावत होती ना, ते मला खूप इम्प्रेसिव्ह वाटलं. त्यानंतर आम्ही एक तीन चार वेळा आमचं फोनवर बोलणं झालं किंवा समक्ष भेटणं झालं, तर मला ती भारी वाटली. तर त्याच हिशोबाने मी खुशबूचं कवर पण तसंच आहे पा, की ती राणी आहे पण ती मळलेली राणी आहे, म्हणजे ती डिस्टर्ब झाली आहे, म्हणजे पूर्णपणे तिचं अस्तित्व खराब झालं आहे त्या वेश्येसारखं, पण अस्तित्व खराब होऊन सुद्धा ती एक व्यक्ती म्हणून ती राणीच आहे. तर त्या हिशोबाने ते पुस्तक लिहिलेलं, त्याच्यामध्ये साधारणतः 7 स्टोरी खुशबूच्या आहेत आणि बाकीच्या स्टोरीज सिमिलर अशा आहेत की तुमच्या तुम्ही जे स्वतःला चांगुलपणाच्या चौकडीत अडकून ठेवलेलं असतं किंवा तुम्ही ओपन होत नाहीत अशा त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर असं हे ते खुशबू लिहिण्यामागचं कारण. आता एक तुमची स्वतःची प्रकाशन संस्था आहे, आपण बघतो की महाराष्ट्रात साहित्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की आपण म्हणतो ब्राह्मणी साहित्य, ब्राह्मणी साहित्य, कोकणी साहित्य, दलित साहित्य. तर या सगळ्या साहित्याच्या प्रकारामध्ये तुम्ही स्वतःला कुठं बघता? आणि प्रस्थापित साहित्य आहे ऑलरेडी की एक विशिष्ट ढासणीचं साहित्यच वाचलं जातं महाराष्ट्रात, अशी जी संकल्पना आहे ती मोडीत काढणारं तुमचं साहित्य आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मोडीत काढणारं साहित्य असं तुम्ही म्हणता, मुळात ते कसं आहे मलाही माहीत नाही आहे. म्हणजे मी आहे ना, जेवढं नैसर्गिक राहता येईल ना किंवा वागता येईल किंवा लिहिता येईल ना, हा माझा प्लॅन असतो. म्हणजे माझी जी पहिली कादंबरी जी सूर्याची सावली म्हटलं, त्याचासुद्धा मी तिथेच तो हे केलं होतं, ब्रेक केलं होतं की हॅपी एंडिंग हा प्रकार नसतो. ते उगा आपण पिक्चरमध्ये नाटकामध्ये म्हणतो की एंड छान झाला पाहिजे, मला तसं नाही. कोणाचा एंड छान होतो? एखादा ॲक्सिडेंटमध्ये माणूस मेला त्याचा थोडंच एंड छान झाला आहे. तेव्हा प्रकाशन व्यवसायाला किंवा पुस्तकाला आणि लेखकाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे ना, किंवा म्हणजे त्या लेखकांनीच प्रकाशकांनीच. हां, की काही लेखक असतात की आपण लेखक आहोत आपण चांगलं लिहिलं पाहिजे. का तुझ्या मनात वाईट येत नाही का? वाईट येऊ शकतं ना, पण वाईट आलं तरी चांगलंच लिहिलं पाहिजे. का तर तुम्ही लेखक आहात आणि आम्ही आपली इमेज राहिली पाहिजे, हे अनैसर्गिक आहे. आणि गंमत म्हणजे मी सांगतो, खुशबू पुस्तक आपलं जसं आधार कार्ड आहे प्रत्येक माणसाची आयडेंटिटी, तशी प्रत्येक पुस्तकाची एक आयडेंटिटी असते, आयडेंटिटी नंबर असतो, तो ISBN नंबर असतो. खुशबू पुस्तकाला ISBN नंबर नाही आहे. मला फक्त एवढं माहिती होतं, मला लिहायचं आहे, मी लिहिलं, मला छापायचं आहे, मी छापलं, मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे, मी पोचवलं आणि लोकांनी मागवलं. मग कशाला बाकीच्या गोष्टी पाहिजे, ते ISBN नंबर पाहिजे आणि ते अमुक तमुक, मला काही नको होतं. त्यामुळे मला वाटतं आपण जेवढं नैसर्गिक राहू ना तेवढं समाज आपल्याला एक्सेप्ट करतो. आता आपण ऑलरेडी काय केलं, रायटर प्रकाशनच्या अंडर तुम्ही वेबसाईट चेक केलीत ना, तर तिथं खूप मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं आहेत. रायटर प्रकाशन आपलं जरी असलं तरी त्या वेबसाईटवर आत्ता संजय सोनवणी सरांची पुस्तकं आहेत, शरद तांदळे सरांचं आहे, प्रतीप चंद्र आहे कोयाडे डॉक्टरांचं, खूप वेगवेगळी पुस्तकं त्याच्यामध्ये आहेत. पण फक्त एवढंच आहे, ते नॅचरल असावं. ते उगाच तुम्हाला लेखक व्हायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी भव्य दिव्य लिहिलं, नाही भाऊ. ते अगदी मातेशी एकरूप होणारा असेल ना कुठलंही असो, आपण त्याच्यामध्ये छापणार आहोत. तुम्ही ज्या प्रकारचं लिखाण करता, त्या प्रकारचं लिखाण करणारी बरीच मुलं असतात, बरेच लेखक असतात, पण त्यांना एक असा मार्ग सापडत नाही की लेखक होण्याची प्रोसेस नेमकी कशा प्रकारे गेली पाहिजे, याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का किंवा मार्गदर्शन पर काही सांगू शकाल का? हा, मला आहे ना सगळ्यात जास्त कौतुक कशाचं वाटतं माहिती आहे का, काही आपण फेसबुकला जाहिराती पाहिजे, तुम्हाला लेखक व्हायचं आहे का मग आम्हाला कॉल करा. एक तुला माणूस व्हायचं आहे का मला कॉल कर, काय संबंध आहे? लिहिता येतं ना तो लेखक होऊ शकतो. मुळात मला तर असं वाटतं ज्याला लिहिता येत नाही तो सुद्धा लेखक होऊ शकतो. तुमच्या मनातल्या भावना फक्त तुम्हाला कागदावटी पाहिजे असतात. आता मला समजा मी खेडेगावातला आहे, मी नाही शिकलेलो, पण माझं मन आहे ना, माझ्या मनामध्ये विचार येऊ शकतात. मी एखादा शिकलेल्या माणसाला म्हणू शकतो बस समोर आणि मी सांगतो ते लिही,
कसलं भादेभादे साहित्य होतं. त्यामुळे ना लेखक होण्यासाठी कुठल्याही टेक्निकली गोष्टी लागत नाही, तुमच्या मनात जे येतं ते लिहावं. बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की माझ्या डोक्यात लय भादे स्टोरी आहे पण मला सुरुवात सुचत नाही आणि एंड सुचत नाही. मधलं लिहिना मग, नको सुरुवात सुचू दे, नको एंड सुचू दे, मधला तर लिहून ठेव. आपोआप सुरुवात शेवट सापडतो. त्यामुळे मला वाटतं ना की लेखक होण्यासाठी आहे ना तुम्ही लिहायला घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण मी पण 12 वर्ष लेखक व्हायचं कसं हे मला कळत नव्हतं. जेव्हा लिहिलं तेव्हा कळालं की काही नसतं. त्यामुळे लिहायला घे ना, एवढंच मला असं वाटतं. लिखाण करण्याच्या प्रोसेसमध्ये मागच्या काही काळामध्ये अशी कुठली फेज आली की आली का, की तुम्हाला वाटलं की नाही मला हे नकोच, अशा टाईपचे ती मानसिकता तयार झाली? हा होते ना. काय होतं माहितीये का, जेव्हा तुमच्या अकाउंटवर 10 लाख पडून असतात ना, तुम्ही लय भारी लिहिता. आणि जेव्हा त्या अकाउंटवर साधारणतः 2-3 हजार असतात आणि तुमचा खर्च 15-20 हजार असतो ना, काहीच लिहिता येत नाही. त्यावेळी असं वाटतं का करतोय, जॉब चांगला होता ना, बरोबर की नाही? त्यामुळं ज्या ज्यावेळी अकाउंटवर पैसे नसतात ना, त्या त्यावेळी मी या फेजमध्ये जातो की अरे का करतोय. आणि ज्यावेळी अकाउंटवर पैसे असतात ना, मी म्हणजे दोन्ही हाताने तलवार घेऊनच लढतो मग. त्यामुळं हे फेज येणे जाणं चालूच असतं. तर तुमच्या लेखक म्हणून जो काही प्रवास आहे, त्या प्रवासात तुमचा बॅकबोन, तुमची साथीदार, तुमची जोडीदार म्हणून ज्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे, अशा वहिनींना पण आपण जॉईन करून घेऊयात. तर तुमचं स्वागत भोंगा अनकटमध्ये. तर सगळ्यात पहिला प्रश्न की सगळ्यांनाच पडतो आणि सगळ्यांनाच असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे, तर तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. अच्छा, आमच्या लग्नाची गोष्ट. मला आहे ना लव्ह मॅरेज करायचं होतं आणि ते फेल गेलं. हां, मग मी घरचे म्हटले बाबा तू लग्न कर, म्हणजे कुठली पण असू दे ना, म्हणजे ते इंटरकास्ट असू दे, काय पोरगी असू दे, एवढंच घरच्यांचं म्हणणं होतं. आणि जी होती तिने धोका दिला होता गुलीगत, त्यामुळं तिथं गेलीच होती. मग म्हटलं मी घरच्यांना सांगितलं शोधा पूर्वी. मग घरच्यांनी 2 शोधल्या, मी 2 पाहिल्या. मग म्हटलं की नाही अजून पाहू. मग हिचा फोटो आला होता, हिचा फोटो आला होता, फोटो छान होता पण मला फोटोवर अजिबात विश्वास नव्हता. म्हटलं आपण समक्ष जाऊन पाहू. हे हिचं कोपरगाव पुण्यापासून 220 किलोमीटर. मी माझं 150-250 पर्यंत पेशन्स संपले. म्हटलं नाही जायचं भाऊ इथून पुढं, कितक्या लांब. पण गेलो आणि म्हटलं आता कोण आहे काय पाहूयात. मग ही आली म्हटलं ठीक आहे, म्हणजे लग्नाच्या वेळी ते नटूनच येतात ना, म्हटलं पाहूयात. दिसणं बिसणं काही नाही, कारण ते आयुष्यभर नाही टिकत, बोलणं महत्त्वाचं आहे. मग आम्ही टेरेसवर गेलो आणि मग बोलणं केलं, म्हणजे प्रॉपर आमचं, म्हणजे पोहे, कांदा पोहे, त्याच्यानंतर जेवण पण जेवू घातलेलं, सगळं सांगतात. तर प्रॉपर अरेंज मारायचे. गंमत म्हणजे मी तिथं अशी जाऊन शायनिंग मारली ना, कारण मला यांना कळालं यांचं म्हणजे MA BA असं काहीतरी लोक हिला स्थळ येऊन गेली ती ना आधीची. मी तिथं जाऊन म्हटलं मी मास्टर इन आर्ट्स मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, त्यांच्या विकेटच पडली. त्यांना वाटलं मी कुठला वैज्ञानिक वगैरे का काय. ते म्हणले नेमकं काय, मग त्यांना सांगितलं असं असं जर्नलिझम आहे. आणि त्यावेळी मी डाय वगैरे करून गेलो होतो ना, त्यामुळे फसवलेलं मला की लाईक म्हणजे आधी म्हणजे आम्ही जेव्हा जनरल बोलत होतो तेव्हा सांगितलं नाही, पण आम्ही वरती बोलायला घेतलं बसलेलो तेव्हा सांगितलेलं की मी डाय करून आलोय. म्हटलं ठीक आहे, आता काय म्हणणार ना, आता सांगितलं म्हणल्यावर काय म्हणणार, ठीक आहे आलाय डाय करून. असं ते अरेंज मॅरेज. आणि मला पुढचं विचारायचं आहे की सर लेखक आहेत, म्हणजे त्यांची एखादी फेसबुक पोस्ट, म्हणजे तुम्हाला असं कधी झालं का एक पोस्ट लिहिली त्यांनी वाचली लाईक वगैरे केली मग घरी जायला भीती वाटली? हा आहे ना इतक्या जणांचा भ्रम आहे ना, मुळात आहे ना मी जे टाईप करतो ना मोबाईलमध्ये पहिल्यांदा हिला पाठवलेलं असतं. हिच्या हिकडून पलीकडून प्रतिक्रिया येते की खूप हसली आहे, नाही रे माझ्या नाही आहे, की नाही रे याच्यामध्ये अजून असलेली तटाक हे तिकडून येतं. मग मला वाटतं कमी टाकले आपण. मला नाही हसायला आलं ना, नाही यार पंच नाही आहे याच्यात, नाही ते नाही दुसरं काहीतरी बघ असं असतं बऱ्याच वेळा. म्हणजे हेच नाही, म्हणजे असलेलंच नाही, चांगल्या गोष्टी सुद्धा जरी असल्या तरी पहिल्यांदा हिला मी वाचून दाखवतो आणि मी एक्सप्रेशन पाहतो हिच्या भाव बदलले ना असं वाटतं. यस, ही स्टोरी छान झालेली आहे. म्हणजे जर एक्सप्रेशन बदल ओके, मला माहितीये तू काय लिहितोय, त्याच्यात तो पंच असतो आमचा की ओके हा येते मजा आहे याच्यात. आपण थोडं मागे वळून जाऊयात की सरांनी जेव्हा हा निर्णय घेतला की मला आता पूर्ण वेळ लेखन म्हणूनच काम करायचंय, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती किंवा कशा प्रकारे तुम्ही तिथून पुढे प्रवास केला दोघांनी? ऍक्च्युली हा ऑफिसला गेलेला होता आणि माझी एक्झाम चाललेली, तेव्हा माझी ATD ची एक्झाम चालू होती आणि एक्झाम मध्ये असताना याचा फोन आला की
मला नाही होते, मला जॉब सोडायचा आहे. म्हटलं ठीक आहे, ते सोडून आपण बोलूयात नंतर, मी एक्झाम मध्ये म्हटलं. आता मग एक्झाम झाल्यानंतर परत फोन केला की हा आता बोल. मी तेव्हा तर बोलली म्हटलं, पण तू का विचार करतोय, का असं तुला वाटलं? मग नाही, माझ्याकडनं नाही होते आता काम, मला पूर्ण वेळ लिखाण करायचंय आणि त्यातच करायचंय. म्हटलं ठीक आहे. पण मग परत प्रश्न असा होता की मग फ्युचरचं कसं, की नाही का घर कसं चालणार? म्हटलं अरे बघू काहीतरी, आपण म्हटल्यावर करूच काहीतरी. असं नाही आहे की सगळं तुझ्यावरच आहे आणि सगळं माझ्यावरच आहे, सोबत करूयात म्हटलं काहीतरी. नको टेन्शन, होईल सगळं व्यवस्थित, तुला वाटतंय सोडायचं दे सोडून. असं काही प्रेशराइज नव्हतं किंवा मग असं काही हे नव्हतं तेव्हा, हे ना. नाही. आणि मॅडम, तुमच्या लेखकाच्या प्रवासाचा बॅकबोन आहेत, तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं? नाही नाही, म्हणजे मी सुरुवात इथूनच झाली ना, की ज्यावेळी मला लेखन करायचंय आणि लेखन करण्यासाठी जर तुम्ही जॉब सोडत असाल तर उपाशी मारायची वेळ आहे. अशा वेळी आपल्यासोबत ती पण तयार आहे का उपाशी मारायला? जेव्हा ती तयार आहे ना, तेव्हा आपण लिहू शकतो, कारण तिथे एक तो विश्वास मिळतो. अदरवाईज म्हणजे मी नाही, असे कितीतरी लोक आहेत जे खूप चांगलं लिहू शकतात, खूप चांगलं मांडू शकतात, पण त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स येत नाही जेव्हा त्यांना त्यांची पार्टनर साथ देत नाही, की नाही रे तू भारी कलाकार आहेस पण आपल्या खायचं काय, तू जॉब नको सोडू. मग तो काय, तो कलाकार तिथं मरतो. तर मला पुढचा प्रश्न वहिनींना विचारायचा आहे की या सगळ्या प्रवास, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही त्यांना जी काही साथ दिली, तर त्या त्याच्यातला असा कुठला भावनिक प्रसंग होता का तुमच्या बाजूचा, की जो तुम्हाला ऑन स्क्रीन शेअर करायला आवडेल? तर म्हणजे एक किस्सा आहे, तर याने जेव्हा जॉब सोडला होता तेव्हा आम्हाला सकाळचे ऑलमोस्ट 3.5 लाख रुपये द्यायचे होते. तर आम्ही बाकीचे अरेंज केले होते, म्हणजे याची जी सेव्हिंग्स वगैरे होती किंवा म्हणजे आमचं सगळं होतं ते, आणि आम्हाला वरचे काहीतरी 1.5 लाख रुपये अजून देणं ते देऊन पूर्ण नील करायचं होतं. तर तेव्हा आमच्याकडे आम्ही पूर्ण नील होतो, म्हणजे 0 बॅलन्स होतो. आणि असं झालं होतं की यार लाईक आता काय करायचं, म्हणजे लिटरली प्रमाणाच्या बाहेर टेन्शन किंवा मग खूप साऱ्या गोष्टी. आणि तेव्हा आय गेस स्टोरी टेलचं का कसलं तरी अचानक पेमेंट आलं आणि इज लाईक हुश, जे एक असतं ना की रडू पण आणि आनंद पण, की दोन्ही पण, आपण नील पण झालो आणि आपल्याकडे एक आहे थोडासा सपोर्ट म्हणून, दुसरं पण आहे म्हणून, ते एक बरं होतं. आणि तर मला पुढं हे विचारायचं आहे की सर जसं फेसबुकवरती लिहितात तसं सर तुमच्यासाठी काही लिहितात का, की जे फक्त तुम्हाला वाचायला मिळतं? नाही. आणि हे टाकायचं, तुम्हाला असं कधी वाटत नाही का की नाही बाबा हे एवढं चांगले लिहितात, माझ्यासाठी पण लिहिलं पाहिजे? जे काही वाटत असेल तुम्ही आता सांगू शकता त्यांना. नाही म्हणजे मी असं ऐकायचं, हा पहिले माझं ऐकायचं. हा असं होतं बऱ्याच वेळा, मी सांगते पण म्हणजे थोडीशी नोकजोक म्हणतो ना आपण, ती पण होते की यार तू एवढं सगळं लिहितो, एवढं सगळं लोक म्हणतात तू रोमॅन्टिक लिहितो, पण माझ्यासाठी काहीच नाही लिहित. लाईक म्हणजे मग लिहित जा ना माझ्यासाठी, ते म्हणतो अरे तुझ्यासाठी लिहिलं म्हणजे कसं ना, मग ते असं होतं की हा फक्त बायकोसाठी. व्हिज्युअल लिहिलं की ते सगळ्यांना अपील होतं. नाही मला काय म्हणायचंय, फेसबुकवर लिहितोय ते सोशल मीडियावर लिहिलंय ना, ते पूर्ण समाजासाठी आहे. जर मला हिला लिहायचंय तर मी हिला हिच्या समोर प्रेझेंट करेल ना, नाही की मी बरेचदा असं होतं की हॅपी बर्थडे बायको फेसबुकला टाकतात, अरे बायको आहे तुझी, तू तिला करा ना हॅपी बर्थडे. मग हिच्यासाठी जे लिहिलंय ते मी फेसबुकवर का मांडू? बरोबर की नाही? अशा प्रकारे मी माझी बाजू सावरलेली आहे, फक्त सावरली आहे. म्हटले फेसबुकवर लिहितात पण तसं तुमच्यासाठी लिहिलंय का? नाही नाही लिहिलं, मी तेच सांगते फक्त बाजू सावरली आहे. हिच्यासाठी लिहिलेलं नसलं तरी बऱ्याचशा कथांमध्ये ही डोकवलेली आहे. गप्पस आहे, बऱ्याच कथांमध्ये तू आहे, इनडायरेक्टली आहे तू. नाही आईला मला सांग, सूर्याची सावली ह्या पुस्तकामध्ये जर नवरा बायकोच मुलाविषयी जर प्रेम असेल तर मी काल्पनिक थोडी लिहिणार आहे. मी आणि बायको आणि आमच्या मुलावरच हिचं प्रेम माझं प्रेम हे आलं ना त्याच्यामध्ये, हे मला कुठून कळालं? त्यांचा प्रश्न फक्त माझ्यासाठीच होता ना, तू सांगतो भांडणं लावू नका बघा आमच्या, मी सांगून ठेवतोय. हा म्हणजे लाईक माझी इच्छा आहे वन्स इन अ लाईफ, म्हणजे आयुष्यात एकदा तरी त्याने माझ्यासाठी असं पत्र कविता लेख ऍटलीस्ट याच्यातल्या 4 ओळी काहीतरी लिहावं. लिहिलं असतील ठीक आहे, असो हा रिलीज होण्याच्या आत मी लिहून ठेवलेला असो. तुम्हा दोघांचे पण खूप सारे आभार द दोंगा टीम तर्फे, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल मी संपूर्ण दोंगा टीमकडून तुमचे आभार.
आम्ही तुमचे आभार मानतो. उन्हातानात आम्हाला बसून आमचा मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद. नाही नाही खरंच थँक्यू. मुलाखत घेतली म्हणजे माझं अनएक्सपेक्टेड होतं. मी फक्त याचाच विचार करून आली होती. मी आपण फक्त टाइमपासला आली होती. डन. द भोंगा हे जे न्यूज पोर्टल आहे आणि यूट्यूब चॅनल आहे अतिशय जेन्युइन आहे. म्हणजे आता आम्ही मुलाखत वगैरे करत होतो प्रचंड कष्टाळूपूर आहेत. मला या गोष्टीचं कौतुक वाटलं की ते 50-60 किलोमीटर बाईकवर न आलेत. आणि म्हणजे मला ही गोष्ट खूप आवडली की एवढी जर कष्ट करायची तयारी असेल ना तर माणसं खूप पुढे जातात. आणि द भोंगा ही टीम आहे ना ही खरंच खूप जेन्युइन आहे. खूप पुढे जाईल. त्यामुळं तुम्हाला जर नवीन नवीन काही पाहायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच या चॅनलला भेट द्या. या द भोंगा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका. विसरू नका. आणि ही जे विसरली आहे ती शेअर करा. शेअर करा. ओके बाय.